और वो पल खास था क्योंकि मेरी जिंदगी में पहली बार चंद्रकांत शेट्टी से मुलाकात भी वहीं पर हुई, और मैं आभारी हूं उनका कि एक अच्छे सज्जन मित्र से मेरी मुलाकात करवाने के लिए। हम बहुत बहुत आभारी हैं नवकार डेवलपर सर सचिन भाई गोसर, सर संजय सामंत, माजी नगर सेवक शिवानंद शेट्टी, गोपाल सावंत अध्यक्ष जूनी एमएचबी कॉलोनी नवरात्रोत्सव मंडल, भूषण पाटिल महासचिव मुंबई कांग्रेस, मनोज नायर महासचिव उत्तर मुंबई कांग्रेस, मुकेश भंडारी अध्यक्ष बोईसर जिमखाना, कामे स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, विशाल स्पोर्ट्स, टेनिस क्रिकेट डॉट इन, न्यू एमएचबी बॉयज, स्ट्राइकर स्पोर्ट्स, रऊफ खान आराध्य चाइनीज कॉर्नर, दिलीप म्हात्रे, भाऊराव म्हात्रे, राजू पाटिल, द ग्रेट मराठा के मोहन रविंद्र पाटिल, नीलेश म्हात्रे, हेमंत वर्तक, प्रेसी अंकल, इनका विशेष आभार, एन्जॉय ग्रुप, अमित वाघमारे, रमन गमरे, ओंकार लाड, भूषण नरसाड़े, मंगेश दाबेलकर, केदार शिंदे और रितेश पाटिल, इनका विशेष आभार। और आइए शुरू करते हैं क्वार्टर फाइनल नंबर 3। बॉलर है मोहित अवस्थी और स्ट्राइक पर है बैट्समैन सुजीत और आदित्य। सुजीत पिछले मैच में जल्दी आउट हुए थे, आदित्य ने 12 बॉल में 18 रन बनाए थे, लेकिन उस मैच के हीरो थे मैनेजर गुप्ता, जिन्होंने वाकई में समा बांधने वाली बल्लेबाजी की थी। तो मेरे काबिल दोस्त समीर सुरवे, इनका भी हार्दिक स्वागत है। नेवर की पहली बॉल टपा खाकर अंदर की तरफ लाया था, बिल्कुल ऑफ कटर बॉल, फर्क सिर्फ इतना है कि लेदर बॉल में सीम होता है, इसमें रबर बॉल में सीम नहीं होता। और देखिए वहां पर पहली बॉल पर एक रन, दहीसर बॉयज दहीसर और एटी स्पोर्ट्स मीरा रोड। जब आप विरार की तरफ जाते हैं तो आने वाले दो उपनगर लाइन से हैं, ट्विन सबअप्स कह सकते हैं, दहीसर मीरा रोड या बोरिवली दहीसर। मोहित अवस्थी राइट आर्म बॉलिंग करते हैं और स्ट्राइक पर है आदित्य। पिछले मुकाबले में 2 सिक्स लगाए थे आदित्य ने, और इस बार बैकफुट पर जाकर खेला, हवा में काफी समय बॉल रही, कैच आउट होने का खतरा था, लेकिन तो आदित्य स्वयं साई विहार स्पोर्ट्स क्लब को बिलोंग करते हैं, और राजू पाटिल की पहली नजर आदित्य के ऊपर रहेगी। दो गेंदों में 2 रन, पहले बैटिंग करते हुए यहां पर एटी स्पोर्ट्स मीरा रोड। इस बार गुडलेंथ बॉल थी, बहुत जल्दी अनुमान लगाया, आकलन करते हुए से खेला था वाइडिश मिड ऑन की तरफ, 1 रन के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 3। पांच ओवर का मुकाबला है, एक बार फिर से बताता चलूं, इट्स अ 5 ओवर्स गेम, एक बॉलर 2 ओवर करेगा, बाकी के जो 3 बॉलर है वो 1-1 ओवर करेंगे। फुलर लाइन की बॉल ऑफ स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर और वाइड बॉल, स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पर पहुंचा। एटी स्पोर्ट्स ने इस टूर्नामेंट का सबसे बड़ा उलटफेर किया, विनर स्पोर्ट्स को उन्होंने पराजित किया पहले दौर में। इस बार तगड़ा शॉट बिल्कुल हाफ वॉली पर लेकर, यह अलग बात है कि पानी और घास की वजह से बॉल जल्दी जा नहीं पाई और स्कोर आगे बढ़ता हुआ 5। स्कोर हो गया 5। इस बार बल्ले का मोटा सिरा लिया और बॉल चली गई थी डीप थर्ड मैन की तरफ, जहां 1 रन को अंजाम देते हुए सुजीत, स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन। पहले ओवर में अभी भी कोई बड़ा शॉट खेलने नहीं दिया है मोहित अवस्थी ने, विकेटों के पीछे थॉमस डायस और स्ट्राइक पर आदित्य। इस बार हेलीकॉप्टर लगाया और हेलीकॉप्टर क्रैश नहीं होगा, बिल्कुल मैदान के बाहर, 6 रनों के लिए जानदार शॉट।
तो नए ओवर करेंगे जिशान। आदित्य का बिल्ड देखिए, अननेचुरली बिल्ट प्लेयर, जैसे हमने कल पप्पू तोड़कर को देखा था, लाइक अ रग्बी प्लेयर। ऑस्ट्रेलिया के एक फास्ट बॉलर थे एंड्रू बिकल, अगर आपने कभी उनको देखा हो तो आप वाकई में चौंक जाएंगे। स्ट्रांग एंड स्टाउट ऑस्ट्रेलियन एंड्रू बिकल, बहुत स्टॉकिली बिल्ट। और यहां पर अब स्कोर रुका है 12 पर। जयेश दादरकर दोस्तों, जिन्होंने अंडर 19 महिला टीम को वेस्ट जोन में चैंपियन बनाया और फिर ऑल इंडिया चैंपियन बनाया, ये जयेश दादरकर ही कर सकता है। पूरा दादर नहीं, पूरा मुंबई जिनको सलाम करता है, ऐसा दादरकर। तो इस बार बॉल ज्यादा तेज रफ्तार से करने का प्रयास, अपील और अंपायर द्वारा वाइड बॉल। स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर। बहुत ज्यादा तेज रफ्तार से बॉल को किया गया था। सुजीत स्ट्राइक पर है। तो अंपायर ने अपने डिसीजन को रिवोक किया है, थैंक यू अंपायर करुणाकर कोटियन। सो इट्स अ डॉट बॉल। इस बार एक और तेज बॉल रही, देखिए किस तरह से बॉल को टप्पा खिलाकर बाहर ले गए थे। थॉमस डायस ने बहुत अच्छा बॉल को रोका था। दैसर बॉयज, जैसा मैंने बताया कि दे आर मिनी विक्रोलियंस, डिसिप्लिन के मामले में बिल्कुल विक्रोलियंस के पीछे पीछे उनके नक्शे कदम पर चलने वाली ये टीम है। नेवर रॉन्ग आर्ग्यूमेंट्स, ऑलवेज लॉजिकल मैजिकल थिंकिंग, दैट इज दैसर बॉयज। इस बार ओवर पिच बॉल ड्राइव किया है और बॉल अनिल पालांडे के पास जाती हुई। अनिल पालांडे ये भी एक बहुत पॉपुलर प्लेयर है बोरीवली के, अंडर आर्म बॉक्स क्रिकेट और ओवर आर्म दोनों में बहुत जबरदस्त। पालांडे ब्रदर्स सुभाष, अनिल और विकास, दिव्य दौलत उनकी एक टीम हुआ करती थी और वन ऑफ द बेस्ट टीम्स इन 1990s इन अंडर आर्म बॉक्स बोरीवली दहिसर लकवा क्रिकेट, जिन्होंने डोमिनेट किया लगभग 2 से 3 साल। अब स्ट्राइक पर है आदित्य और स्कोर है 14। तो स्कोर अब जाकर 14 हुआ है क्योंकि वो वाइड बॉल को रिवोक किया गया था। सो स्कोर इज 14 नाउ, रिकनसाइल्ड बाय अमित वाघमारे। 14 विदाउट लॉस, ओवर नंबर 2 इन प्रोग्रेस, 5 ओवर्स अ साइड। हमारे बीच सुनील तौटे, विभाकर, जयेश दादरकर, राजू पाटिल, हरिराम। इस बार फुल टॉस बॉल थी और ज्यादा तकलीफ नहीं हुई इसे बैकवर्ड ऑफ स्क्वायर खदेड़ने में। पहला रन पूरा किया, दूसरा रन बड़े आराम के साथ पूरा कर लेंगे और स्कोर को पहुंचा दिया 16 पर। 16 विदाउट लॉस, 80 स्पोर्ट्स मीरा रोड। एक और जहां इस पारी में हमने एक सिक्सर देखा, वहीं पर सिंगल्स और डबल्स के ऊपर काम करते हुए देखा। दोनों बल्लेबाजों ने अपने आप को व्यस्त रखा है और जब आप व्यस्त होते हैं तो अपने आप मस्त होते हैं। इस बार पटक कर करने का प्रयास। मुकेश पटेल, आपका भी हार्दिक स्वागत है। रोहित 11 बोरीवली पूर्व के ओपनिंग बैट्समैन, 2 ओवर 16 रन और कोई विकेट नहीं। नहीं, मुझे मतलब याद है भाग्यवंत और मुकेश, रोहित 11 ने बोरीवली कांदिवली दहिसर में बहुत बड़ा नाम, और जैब एंड खोद हाई स्कूल और टाटा पावर का जो ग्राउंड है, ये 2 ग्राउंड उनके बहुत फेवरेट हुआ करते थे। तो 2 ओवर 16 रन और अब नए ओवर की शुरुआत करते हुए राहुल सावंत।
दहिसर बॉयज टीम पहले फील्डिंग कर रही है और पहले बैटिंग कर रही है एटी स्पोर्ट्स मीरा रोड। इस मैच को जीतने वाली टीम सेमीफाइनल में प्रवेश करेगी। 5 ओवर का मुकाबला और 2 ओवर में 16 रन, कोई विकेट गिरा नहीं है। 3रे ओवर का प्रारंभ राहुल द्वारा। इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास और इसके साथ ही आदित्य आउट। बड़ा विकेट राहुल सावंत को मिलता हुआ दहिसर बॉयज। तो आदित्य को आउट किया राहुल ने और अब नए बैट्समैन के रूप में आ रहे हैं बहुत ही बहादुर बल्लेबाज, बहादुर बेफिकर, बेधड़क, बिंदास, बेबाक, ऐसे मैनेजर गुप्ता, जिन्होंने पिछले मुकाबले में बहुत ही लाजवाब बल्लेबाजी की थी। 35 रनों की पारी और मैनेजर गुप्ता का सामना होगा राहुल से। इस बार एक हाथ से खेल दिया था। एक YouTube पर वीडियो है न्यूजीलैंड ऑस्ट्रेलिया के मैच का, जिसमें क्रिस केन्स के पिताजी लांस केन्स, उन्होंने एक हाथ से सिक्सर मारा है। मतलब वन ऑफ द फाइनेस्ट शॉट्स दैट यू कैन सी विद वन एंड। इस बार ड्राइव किया है, दौड़ कर आए मोहित अवस्थी और अवस्थी ने गेंद को उठाया और दे दिया राहुल के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन एक विकेट पर। पहला विकेट 16 पर गिरा था, 9 रन बनाकर आउट हुए आदित्य। 5 गेंदों का सामना किया, 1 सिक्स लगाया। इस बार अवे फ्रॉम द बॉडी खेला है, कैच करने का प्रयास जरूर होगा लेकिन जैसे ही देखा थॉमस डैश ने कि मैं वहां तक पहुंच नहीं पाऊंगा, वापस लौट गए ताकि एक्स्ट्रा रन खर्चा ना हो। स्कोर आगे बढ़ता हुआ 19 पर 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। विक्रांत केने प्रतिष्ठान डोम्बिवली और रोहन 11 रायगढ़, इनको टॉस के लिए स्टेज पर आना है। रोहन 11 रायगढ़ और विक्रांत केने प्रतिष्ठान डोम्बिवली, थैंक यू। वाइड बॉल, स्कोर हो गया 20 for 1, 20 for 1। राहुल सावंत लेफ्ट आर्म राउंड द विकेट, छोटा रन अप और बहुत ज़्यादा फ्लाइट दी थी, थोड़ा स्लो भी रखा था, थोड़ा सा अपने आर्म्स को एक्सटेंड करते हुए उस बॉल को खेला था विकेटों के सामने। 1 रन के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रनों पर पहुंचा है 21 for 1। तीसरा ओवर चल रहा है, एकमात्र विकेट गिरा है और इस बार ओवर पिच बॉल थी, गेंद की लाइन में आकर उसे प्रहार किया था मैनेजर गुप्ता ने और मैनेजर कामयाब होते हुए 4 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 25, 3 ओवर की समाप्ति पर 25 रन एक विकेट के नुकसान पर। तो हमारे बीच शुभ आगमन होता हुआ 2 महान हस्ती साई सुवर्णा, बाल प्रकाश देव और ऋषिता 11 के ओनर, इनका आगमन हुआ है और उनके साथ में शुभ आगमन हुआ है किशोर शिंदे, बाल प्रकाश देव टीम के ओपनिंग बॉलर।
मुझे आज भी याद है कि बाला साहेब ठाकरे जी के सामने कमेंट्री करने का सम्मान हमें जो मिला वो किशोर शिंदे की वजह से मिला, छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण कोलगेट मैदान बांद्रा पूर्व, और वो मेरे और बाल सुब्रमण्यम के जीवन का एक धन्य क्षण था। वो दिन याद ताज़ा करते हुए आज भी आंखें भर आती हैं। किशोर शिंदे, प्रदीप शिंदे, साई सुवर्णा, अशोकन, महेश शेट्टी, वीरेंद्र झगड़े, रितेश पांडे और संतोष, तो नए ओवर की शुरुआत 3 ओवर 25 रन 1 विकेट। वेलकम साई सुवर्णा एंड किशोर। नए ओवर की पहली गेंद बल्ले का बाहरी सिरा लिया और थॉमस डायस ने वहां पर जंप किया था। वर्ल्ड कप फुटबॉल चल रहा है और थोड़ा गोलकीपिंग की प्रैक्टिस। स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर पहुंचा। बिपिन जो इस टीम के ओनर है वो खड़े थे इस वक्त लॉन्ग थर्ड मैन पर, और अब अपने पोजीशन को उन्होंने बदला है। स्ट्राइक पर है मैनेजर गुप्ता। बॉलर है जिशान। फुल टॉस बॉल दी और बहुत अच्छे अनुमान के साथ खेला था, और लेके क्या कैच लिया मोहित अवस्थी ने। क्या बात है, ये दहिसर बॉयज है। मैनेजर गुप्ता ने शॉट वाकई में अच्छा खेला था लेकिन एलिवेशन नहीं मिला। मोहित अवस्थी क्योंकि स्वयं बॉलर है, बहुत तेज कदम भागकर आया और जो डाइव करते हुए उनके कपड़े मैले हुए, लेकिन कपड़े मैले होने पर दाग भी लगा, लेकिन दाग लगने से कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं। और ये कैच को देखकर मुझे लगता है कि रिन, सर्फ एक्सेल या टाइड तीनों उनको ब्रांड एम्बेसडर के रूप में साइन कर देंगे, ऐसा कैच था। मैनेजर गुप्ता आउट 6 रन बनाकर 26 पर 2 26 पर 2। जिशान को मिलती हुई सफलता और अब नए बैट्समैन के रूप में आगमन होता हुआ अक्षय का। इस बार बल्ले के मोटे सिरे को लगकर बॉल थॉमस डैस के ऊपर से बिपिन झाटकिया के बगल से गुजरती हुई। बिपिन झाटकिया मानना पड़ेगा, उनको लगा कि मैं स्ट्रेट थ्रो नहीं कर पाऊंगा, बिल्कुल दिलीप दोषी की तरह का बॉलिंग एक्शन में उन्होंने थ्रो कर दिया। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 28 पर पहुंचा है स्कोर 28। एक बड़ा स्कोर नहीं है, फाइटिंग स्कोर जरूर है, लेकिन जिस तरह बैटिंग की थी, 80 स्पोर्ट्स मीरा रोड ने पराजित किया था विनर स्पोर्ट्स को, जायंट किलर विन कहा जाएगा इस टूर्नामेंट का। पहले ही दौर में 80 स्पोर्ट्स मीरा रोड ने वहां पर वो भव्य विजय हासिल की थी और उसकी झलक दूसरे मैच में देखने को मिलेगी ऐसा लग रहा था, लेकिन जल्दी आउट हुए आदित्य और फिर मैनेजर गुप्ता भी वापस आए और सुजीत, लेकिन अभी भी वहां खड़े हैं। सिंगल्स और डबल्स के जरिए सुजीत ने स्कोरबोर्ड को गति में रखा है। स्ट्राइक को बदला है, बारह गेंदों में 11 रन पर खेल रहे सुजीत सावंत। इस बार डेड बॉल, मोहित अवस्थी वहां पर जाते हुए बिल्कुल जो अंदाज में उस कैच को लिया गया, जो डाइव लगाने के लिए जिगर चाहिए वो उसके अंदर था। उसको मालूम था कि मुझे दहिसर बॉयज को जिताने के लिए यह कैच लेना है, क्योंकि मैनेजर अगर बच गया तो समझो सब खत्म हो गया। लेकिन मैनेजर को आउट किया,
और देखिए इस बार कड़क शॉट, और देखिए जमीन से एक सेंटीमीटर ऊपर उठाना चाहते थे श्री। अगर वो कैच हो जाता तो आसमान में स्वर्ग में बैठे माइकल एंजेलो और पाब्लो पिकासो दोनों उनकी मूर्ति भी बनाते और उनकी पेंटिंग भी बनाते। वो कैच था, वो कोशिश को सलाम है, कर नहीं पाए। स्कोर अब 29 पर पहुंचा है, 29 for 2। पहले बैटिंग करते हुए 80 स्पोर्ट्स मीरा रोड, और स्ट्राइक पर है बैट्समैन अक्षय, बॉलर है जिशान। क्रीज के कोने से अंदर लाने का प्रयास, बैकफुट पर जाकर पंच किया, ऑन दी राइस खेला था, लेकिन यह सुनिश्चित किया कि वो कैच आउट नहीं होंगे। एक रन के जमा होने के बाद अब स्कोर पहुंचा है 30 रनों पर, 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। पहला 16 पर, दूसरा 26 पर। जिशान चौथे ओवर में गेंदबाजी करते हुए, अगली बॉल लेफ्ट आर्म राउंड, तेज गेंद, और एक कामयाब ओवर कहा जाएगा। चार ओवर की समाप्ति, 4 overs 30 runs and 2 wickets। इस ओवर में 5 रन दिए उन्होंने। मोहित ने एक ओवर में 12 रन, राहुल एक ओवर में 9 रन और एक विकेट, और 2 ओवर 9 रन 1 विकेट वहां पर जिशान। एक बार फिर से मैं पूरी क्रिकेट की जनता को बताता चलूं कि आने वाले दिनों में आप दो बहुत बड़े शो देखने जा रहे हैं। इंडियन टेनिस क्रिकेट लीग, जो ऑल इंडिया लेवल का टूर्नामेंट रहेगा, जिसको स्टार कनेक्ट एंटरटेनमेंट मैनेज कर रहा है, और उसके साथ में tenniscricket.in मीडिया पार्टनर और ब्रॉडकास्ट पार्टनर, और उसके बाद 10PL इंडिया। तो ये एक्शन रीप्ले, मोहित अवस्थी का वो कैच, देखिए शाहरुख ने कैसे उसे पकड़ा, वाओ। तब आखिरी ओवर, लास्ट ओवर करेंगे दीपक, और दीपक के सामने बैट्समैन है अक्षय। इस ओवर में कम से कम 6 बॉल में 12 का लक्ष्य रखना होगा 80 स्पोर्ट्स मीरा रोड को, तब जाकर वो 42 तक पहुंचेंगे, विच शुड बी अ गुड स्कोर। नए ओवर की पहली गेंद, और जगह पर थोड़ा सा संतुलन हिला, लेकिन बॉल को मैदान के बाहर नहीं भेज पाए, कैच भी छूटा, दिल भी टूटा, और वहां पर एक रन अक्षय को मिला। स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन। तो एक बार फिर से हमारे बीच में है शुभ आगमन, किशोर शिंदे, साई सुवर्णा, ऋषिता 11 और बाल प्रकाश देव। और अब ये देखिए इस बार सुजीत की हरकत, हरकत में ही बरकत। इस बार स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन्स। पूरी राइजिंग टीम वहां पर सुजीत की बैटिंग को देखने के लिए तैयार है। 37 सुजीत, और अब बिपिन स्वयं आ गए विकेट कीपर, और थॉमस जा रहे पीछे थर्ड मैन पर। 37 रन 37 पर 2 विकेट, 80 मीरा रोड। एक और, अब दौड़ने की जरूरत है क्या? वहां पर अपने जान को जोखिम में डालकर बॉल को रोका है, ओ माय गॉड, आकाश जांगिड। कल हमने देखा था मिड विकेट पर ओमकार देसाई ने बिल्कुल एक सिक्सर को रोका था, और आकाश जांगिड के उस प्रयत्न की मैं तारीफ करना चाहूंगा। आकाश जांगिड ने जिस तरह बॉल को रोका है, मीरा रोड के जांगिड कॉम्प्लेक्स के ओनर पूरा कॉम्प्लेक्स जांगिड के नाम कर देंगे, बिल्कुल उस तरह की फील्डिंग वहां पर। इसीलिए क्रिकेट में कहा नहीं जाता जब तक बॉल बाउंड्री लाइन के बाहर ना जाए। वो आइए, नीलेश परदेसी रायगढ़ के हमारे
मित्र नीलेश परदेसी, आपका हार्दिक स्वागत है। अड़तीस रन बने हैं, 38 रन्स, और विकेट गिरे हैं दो, और अब बची हुई गेंदों में पूरी कोशिश रहेगी वहां पर अक्षय और सुजीत की के रन बनाए। तीन बॉल बचे हैं, अक्षय और इस बार डेफिनेटली दौड़ना नहीं पड़ेगा। जानदार और शानदार तगड़ा शॉट, 6 रन। स्कोर 44 रन्स। चवालीस रन दो विकेटों के नुकसान पर। तो आइए अब अगला सत्कार जो है बाल प्रकाश देव बैंड्रा के आधार स्तंभ किशोर शिंदे, इनका सत्कार करेंगे रायगढ़ के नीलेश परदेसी। किशोर शिंदे, जीवन में दो शिंदे को मैं मानता हूं, चंद्रकांत शिंदे और किशोर शिंदे। आइए किशोर शिंदे, आपका हार्दिक स्वागत है मित्र। ये वो एक दौर था जब बाल प्रकाश देव ने बड़ी बड़ी टीमों की बोलती बंद कर दी थी अपनी बॉलिंग के वजह से। अशोकन, महेश शेट्टी, किशोर शिंदे, रितेश पांडे, चार कंप्लीट बॉलर। वीरेन झगड़े फर वाले टेनिस बॉल को लेके पहला ओवर वीरेन करते थे। वन ऑफ द ग्रेटेस्ट टीम्स इन बैंड्रा, बाल प्रकाश देव, ये तीन व्यक्तियों के नाम है जिनको जोड़कर यह टीम का नाम बना था, बाल प्रकाश देव। तो आइए स्कोर पर नजर डालते हैं। स्कोर है 44 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। नए बैट्समैन है प्रसाद रहाटे और दीपक का सामना करेंगे सुजीत। सुजीत इस बार बल्ले का ऊपरी सिला, थॉमस के पास गेंद लैंड होती हुई, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन 3 विकेट के नुकसान पर। 5 ओवर 45 रन 3 विकेट, 9 का रन रेट है और मुकाबला जीतकर सेमीफाइनल में पहुंचने के लिए 46 रनों की जरूरत है, 46 टू विन। और ये 46 रन बनाने के लिए दहिसर बॉयज को मेहनत करनी होगी। मोहित अवस्थी ने वो कैच लेकर पूरी टीम को प्रोत्साहित किया है, मोटिवेट किया है। बहुत स्ट्रांग बैटिंग ऑर्डर है, थॉमस है, श्री है, हमने देखा वहाँ पर बाड़ा है, अनिल पालांडे, मोहित अवस्थी, दे हैव लॉट ऑफ बैट्समैन, बिपिन झाटकिया कैन बैट। क्या होगा अगले 5 ओवर में, 30 गेंदों का खेल, 1 होगा पास तो दूसरा होगा फेल। किसका होगा मिलन, किसकी होगी जुदाई, आइए सुनते हैं मेरे काबिल दोस्त चंद्रकांत शेट्टी की जुबानी मराठी में। धन्यवाद।
तर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे आयोजकांच्या माध्यमातून. भूषण नरसळ यांना मी विनंती करेल आपण सन्मानित करायचे. साई सुवर्णा या ठिकाणी खास उपस्थित झाले. ऋषिता इलेवन साई सुवर्ण यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. भूषण नरसळ यांना मी विनंती करेल आपण सन्मानित करायचंय. किशोर शिंदे देखील खास उपस्थित झालेत. आगामी कालावधीमध्ये कोलगेट बांद्रा या ठिकाणी देखील मोठी स्पर्धा श्रीकांत सरमळकर फाऊंडेशनच्या माध्यमातून असणार आहे. साई सुवर्ण ऋषिता इलेवन त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. भूषण नरसळ सन्मानित करतील. तर विजयासाठीच चालू असणारा सामना आपण पाहतोय. एटी स्पोर्ट्स मीरा रोड वर्सेस दहिसर बॉईज यांच्यामधील सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावा केलेल्या आहेत एटी स्पोर्ट्स मीरा रोड संघाने आणि विजयासाठी धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते 46 धावांचं लक्ष घेऊन तर सलामीची जोडी मैदानात उतरते. थॉमस डायस आणि अक्का जांगीड ही जोडी मैदानात उतरताना पाहिला मी त्यात. क्रिकेटचे चाहते मुंबईच्या वेगवेगळ्या प्रांतातून देखील या ठिकाणी येतात. त्या सर्व चाहत्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू कारण क्रिकेटचे चाहते मॅच कुठेही असो आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहतात. त्या सर्व चाहत्यांचं स्वागत असणार आहे. पावसाळी क्रिकेटचा हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सर्वांचं आगमन झालं आहे, स्वागत असेल. तर मैदानाच्या आतमध्ये जाऊया ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे. सुपर स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीचा 2018 हे आयोजन दुसऱ्या पर्वातील काल SP11 जाऊन पोहोचला तर आज कोणता संघ त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे त्यासाठी आजच्या दिवसातील सामने होतील. या सामन्यातील विजेता थेट सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचेल. तर दहिसर बॉईज संघ हे 46 धावांचं लक्ष कशाप्रकारे पार करतोय पाहिजे. सकाळचं सत्र जर पाहिलं 3 षटकात 17 आणि तदनंतरच्या 3 षटकांमध्ये 70 धावांपर्यंत मजल मारली गेली होती दहिसर बॉईजकडून आकाश जांगीडच्या फलंदाजच्या जोरावर. तर आकाश जांगीड आणि त्याच्या बरोबरीने मात्र फलंदाजीसाठी ज्या खेळाडूने गतवर्षीचा हंगाम गाजवला मागील हंगामामधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला आणि दहिसरचं आणि या परिसराचं नाव ज्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नेलं तो थॉमस डायस लकवा अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या जर एकने पुढे जाताना पाहायला मिळेल. एका धावीने धावसंख्या पुढे जाते 1 वर. गोलंदाजीसाठी संतोष ज्या संतोषने मागील मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली. एटी स्पोर्ट्स मीरा रोडने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या कारण बलाढ्य विनर नालासोपाराला त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं. या चेंडूवर समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे आणि आकाश जांगीड शॉर्ट सिलेक्शन चुकलं कदाचित. समोरच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात अक्षय सोनीने सुंदर झेल पकडला. आकाश जांगीड बाद. तर पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे आणि आता मात्र जी जोडी मैदानात आहे त्या जोडीने देखील दहिसर बॉईजसाठी कितीतरी वर्ष गाजवलेली आहेत. थॉमस आणि बाळा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थॉमस डायस अमर कुलकर्णी 46 धावांचं लक्ष परंतु संतोषने मागील मॅचप्रमाणे याही मॅचमध्ये चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. मीरा रोडचा 80 स्पोर्ट्स आणि दहिसर बॉईजचा दहिसरचा संघ आणि या दोन बलाढ्य संघांमधील लढत आपण या ठिकाणी पाहतोय. पावसाचं आगमन पुन्हा एकदा मैदानामध्ये होत आहे ज्या पावसाने गेली 2 दिवस या स्पर्धेला भरभरून पाऊस दिलाय. धावसंख्या एकने पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 धावांवर संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष असताना यानंतरचा सामना असणार आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली आणि रोहन 11 रायगड दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी त्वरित यायचं आहे.
विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली आणि त्याचबरोबरीने रोहन इलेवन रायगड. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नवकार डेव्हलपर्स या क्रीडा स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सचिन गोसर साहेब, संजय सामंत, शिवा शेट्टी माजी नगरसेवक, त्याचबरोबर गोपाळ सावंत अध्यक्ष जुनी एम एच बी कॉलनी नवरात्रोत्सव मंडळ, भूषण पाटील, मनोज नायर, मुकेश भंडारी, टॉससाठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. चांगली गोलंदाजी केली जाते. मागील मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर या गोलंदाजाकडून सुरेख गोलंदाजी झाली होती. याही ठिकाणी कसलेली गोलंदाजी केली जाते आणि खऱ्या अर्थाने मगाशी या अगोदर जर पाहिलं तर अमोल म्हात्रे सरांनी कळवल्याप्रमाणे फलंदाजांची कसोटी या ठिकाणी लागते. नाणेफेकीचा कौल केला जातो आहे. किशोर शिंदे नमंत खेळाडू बांद्र्याचे, किशोर शिंदे यांच्या शोभास्तेने कौल केला जाईल. अपील केला जात आहे या ठिकाणी. अपील पंचांनी उचलून धरलं. LBW स्वरूपात खेळाडूला बाद व्हावं लागेल. टॉस केला जातो आहे. रोहित भालेराव आणि अंकुर सिंग, रायगड आणि डोंबिवली अशी लढत असेल. निर्णय लगेच कळवायचा आहे. फलंदाजी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो विक्रांत केनी प्रतिष्ठान डोंबिवली संघाने. तर सुपर स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये हार्दिकाचं स्वागत असेल. ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा सामना, उपउपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. ज्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 46 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये आणि पहिलं षटक संपलं आहे. 4 धावा केवळ दिलेल्या आहेत संतोषने. मागील मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर याच संतोषने केवळ 3 धावा पहिल्या षटकात दिल्या होत्या. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो आहे. गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलं जात आहे मुनाफ यांना. मुनाफ एटी स्पोर्ट्स मीरा रोड विरुद्ध दहिसर बॉईज दहिसर यांच्यामध्ये सुरू असणारा सामना आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेटचा सोहळा. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू टोलवला जाईल. फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल अतिशय चपळाईने. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय थॉमस आणि राहुल सावंत यांच्यामध्ये आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 6 धावांवर. धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल सावंत मैदानात दाखल होत आहेत. थॉमस डायसची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पावसाळी क्रिकेटचा हंगाम जर पाहिला, पहिली स्पर्धा बटवडी घाटकोपरमध्ये झाली जी जिंकली गेली होती विनर संघाने विक्रोलियन संघाचा पराभव करत. दुसरी स्पर्धा विक्रोळी या ठिकाणी झाली होती. विक्रोलियन्स आयोजित स्पर्धा आपण पाहिली होती. श्री इलेवन घाटकोपर संघाने जिंकली होती विक्रोलियन्स संघाला पराभूत करत असताना. तिसरी मोठी स्पर्धा स्ट्रायकर स्पोर्ट्स फोर्ट स्ट्रायकर संघाने जिंकली गेली होती साई गायत्री संघाला पराभूत करत असताना. तदनंतर जर पाहिलं तर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या 2 मोठ्या. एक बिग हिट केला जातोय. थॉमस डायसच्या बॅटमधून निघालेला एक उत्तुंग फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटकाराचा दहिसर ब्रँड या ठिकाणी दाखवला जातोय थॉमस कडून. 6 धावा. मोठा फटका, सैराट करून टाकणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला थॉमसकडून. ज्या थॉमसने देखील खास थॉमसचे चाहते आहेत. थॉमसला पाहण्यासाठी, थॉमसची फलंदाजी पाहण्यासाठी आवर्जून येत असतात. या ठिकाणी थोडीशी चूक झाली आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या धावीत होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरने सैराटचीच हिंदी आवृत्ती येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धडक ज्या पद्धतीने नागराज मंजुळेच्या सैराटला आपण डोक्यावर घेतलं गेलं तसंच मात्र हिंदी आवृत्ती त्याची येताना पाहायला मिळते धडकच्या रूपामध्ये. पाहूया किती पसंतीचं उतरते. आणखीन एक मोठा फटका कव्हरच्या दिशेने. लाजवाब स्ट्रोक खेळला जातोय थॉमस डायसकडून 6 धावांसाठी.
तर सैराट करणारी, झिंगाट करणारी फलंदाजी या ठिकाणी पावसात सुरू आहे ती. फलंदाज थॉमस डायरच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. 46 धावांचं लक्ष असताना थॉमसने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यास सुरुवात केलेली आहे. याच थॉमसने मात्र उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा सध्या जर मात्र बोलबाला नक्कीच पाहायला मिळतो आहे. थॉमस अपचमच्या बाहेर पिचिंग करणारा हा केला जाणारा हा चेंडू व्हाईट बॉल्स वर चेंडू घोषित केला जातो आहे. दहिसर बॉईज बिपिनभाई जटाके आणि कंपनी आणि सातत्याने गेली कित्येक वर्ष हा संघ दहिसर बॉईज हा संघ अंडाराम क्रिकेट लखवा अंडाराममध्ये देखील पाहायला मिळतो. डेड बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. ठराविक ठिकाणीच तुम्हाला चेंडू टाकायचा. सिमेंट प्लॉट वर चेंडू जर पिचिंग नसेल तर पहिला चेंडू डॉट आणि तदनंतर जर पिचिंग झाली तर नो बॉल घोषित केला जाईल पंचांकडून. पावसाळी क्रिकेट पावसाचं आगमन. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी थॉमसच्या बॅटमधून निघालेला हा फटका. थॉमस बाद होत आहेत. ज्या थॉमसच्या विकेटची त्याला जरूर होती मीरा रोड टीमला आणि तेच या ठिकाणी झालं आहे. थॉमस 2 षटकार जरूर मारले गेले परंतु थॉमस माघारी परत आहेत 19 धावा वैयक्तिक करून. परंतु टीमची रणसंख्या झालेली आहे ती 21 धावा. अजूनही 25 धावांचं लक्ष समोर असणार आहे. श्री नवीन फलंदाज मैदानात येताना पाहायला मिळत आहेत राहुल सावंतच्या जोडीला. मालवणीचा फलंदाज पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. राहुल सावंत चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका खेळला जातोय. राहुल सावंत यांच्या बॅट मधून निघाला फटका 4 धावांसाठी. क्या बात आहे. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. धावफलकावर झालेल्या आहेत. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. अजूनही 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये 21 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती दहिसर बॉईज दहिसर संघाला. 80 स्पोर्ट्स मीरा रोड संघाच्या विरुद्ध सुपर स्पोर्ट्स आयोजित सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2018 आपण पाहतोय आणि चालू असणारा उपउपांत्य फेरीचा सामना सेमीफायनलमध्ये जाण्याची झुंज आपण पाहतोय. आणि चालू सामन्यानंतर आणखीन एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल ज्यामध्ये विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली आणि रोहन 11 रायगड म्हणजे ठाणे आणि रायगड या 2 जिल्ह्यांमधील सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. डेड बॉल घोषित केला जातोय पंचांकडून.
आणि या स्पर्धेमध्ये गेली 2 दिवस सुमित ठवाळ हे देखील या क्रीडा स्पर्धेच्या मान्यवरून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चपलून चेंडू खेळण्याचा प्रयत्न जोरू झाला होता, उसळी घेणारा हा चेंडू या संतोष गोलंदाजाने देखील प्रभावित केलाय. ज्या पद्धतीने संतोष ची कामगिरी राहिलेली आहे, सुजितने चांगली कामगिरी केली या संघासाठी, राहुल केदारे यांनी, मॅनेजर गुप्ता यांनी चांगली कामगिरी केली, संतोष यांनी चांगली केली, ही काही नावं आहेत जी या मीरा रोड संघासाठी लक्षात राहतील. अक्षयचं देखील या ठिकाणी आम्ही नाव जरूर घेऊ, अक्षय सोनी. संतोषच्या माध्यमातून आता चांगला चेंडू, उसळी घेणारा हा चेंडू, फुटवर्क जरूर केलं गेलं परंतु शेवटच्या क्षणी हा चेंडू जाऊ दिला, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. या निर्धाव चेंडूची सांगता, 26 धावा विजयासाठी 20 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे ती 16 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्गवर, राहुल सावंत अष्टपैलू खेळाडू म्हणून गेली काही वर्ष सातत्याने चांगली कामगिरी करताना आपण राहुल सावंतला पाहतोय, आणि गोराई विभागातील असणारे खेळाडू. बॅकफुटला जातात मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल स्वयं चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर, धावफलक जाऊन पोहोचतोय. आपण पाहत आहोत स्वर्गीय दीपक्षा मेमोरियल ट्रॉफी बोरुलीच्या जनरल अरुणकुमार वैद्य क्रीडांगणामध्ये, ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघांमधील सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे दहिसर बॉईजला. चांगला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय, चेंडू टोलावण्याचा प्रयत्न जरूर झाला स्क्वेअर लेगच्या दिशेने परंतु चेंडूच्या रेषेत जाऊ शकले नाही. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू उसळी घेऊन थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. अजूनही 19 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 सुरू असताना पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली जाते. संतोष हा गोलंदाज फलंदाजांचा कर्दनकाळ ठरतोय, रीड करतायत फलंदाजांना, तदनंतर गोलंदाजी केली जाते आणि ही गोलंदाजी कुठेतरी मॅचमध्ये प्रवेश करून देणारी ठरताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून केली जाते, 19 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे 14 चेंडूमध्ये. व्हाईट बॉल पुन्हा एकदा स्वैर चेंडू, अतिरिक्त धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र सन्मान दिलाय, मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता एकेरी दुहेरी धावा घेतल्या तरी धावा येऊ शकतात, आणि त्यामुळे मात्र आता बॅट सरळ बॅटने हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न झाला कव्हरच्या क्षेत्रात. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवर. पुन्हा एकदा वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय, चांगली गोलंदाजी जरूर केली जाते परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नात कुठेतरी गत्य दिशेवरचं नियंत्रण देखील हटताना पाहायला मिळतं. संतोष यांच्या माध्यमातून हेच झालंय, फटका त्यांच्या विरुद्ध मारला गेलेला नाही आहे परंतु अवंतरच्या रूपात आलेल्या धावा त्यांच्या विरुद्ध हे गोष्ट होताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुन्हा पुढे जाईल, धावसंख्या 30 वर जाते. धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 14 धावांची आवश्यकता आणि येणारे चेंडू असणार आहेत ते 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती दहिसर बॉईज संघाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी.
राहुल केदारे येत आहेत गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना पाहायला मिळतील, मागील मॅचचे हिरो आणि ज्यांनी मात्र सामना फिरवला होता आपल्या संघाच्या बाजूने, तीन धावा केवळ देत असताना ही गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बारा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. दोन पुन्हा एकदा दोन राहुल आमने सामने येताना पाहायला मिळतील, राहुल केदारे आणि राहुल सावंत आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत. श्री आणि त्यांच्या बरोबरीने राहुल सावंत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत का? मागील मॅचप्रमाणे अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघाला देखील मॅचमध्ये पुन्हा एकदा मेरा रोडला घेऊन येत आहेत का? राहुल केदारे या ठिकाणी पाहायचं आहे. पहिला चेंडू अपेक्षेप्रमाणे निर्धाव टाकला जातोय. राहुल केदारे मागील मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे ती कामगिरी या मॅचमध्ये देखील चालू ठेवली आहे. पहिला चेंडू निर्धाव, सोपं नाही. या ठिकाणी एकेका धावेसाठी झगडावं लागतं आहे, एकेका धावेसाठी प्रयत्न करावे लागत आहेत आणि ते विजय मिळवायचं असेल तर ते ह्या गोष्टी कराव्याच लागतात. जबरदस्त कामगिरी या राहुल केदारे यांनी या स्पर्धेमध्ये केली आहे. राहुल सावंत यांच्याकडे देखील क्षमता आहे कोणत्याही क्षणी सामन्याचं पारड फिरवण्याची. दुसरा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन माघारी परतावं लागेल राहुल सावंत यांना. जयनेश पाटील जे पी फलंदाजीसाठी मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले दोनही चेंडू निर्धाव टाकलेत, काय गोलंदाजी केली आज राहुल केदारे यांनी. आतापर्यंत पहिला आणि या अगोदरच्या मॅचमधील मॅन ऑफ द मॅच केवळ तीन धावा, आताही जर पाहिलं तर दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले जाते. पिचिंग कशा पद्धतीची आहे, एक एक धाव काढणं असो आणि एकेका धावेसाठी प्रतिस्पर्धेला झगडायला लावत आहेत राहुल केदारे. स्त्री येथील स्ट्राईकवर आणि आता मात्र स्त्रीच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल 6 धावांसाठी. तर मोठा फटका या ठिकाणी लगावला गेला. या चेंडूवर जर पाहिलं तर बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु कम बॅक राहुल केदारे देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून, एक खराब चेंडू टाकला गेला त्यावर प्रहार केला गेला. अजूनही पाहिलं तर 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. एका षटकाराने जरूर सामन्याचं गणित बदलवलं, परंतु पुन्हा एकदा राहुल केदारे गोलंदाजी मार्गवर. पुन्हा एकदा अखोट टप्प्याचा चेंडू टाकला जातोय आणि आता मात्र लांब 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 वरचा षटकार पप्पू तोडकरची आठवण करून देणारा. तर दोन मोठे फटके, श्रीने मात्र सामन्याचं पारडं बदलून टाकलं या दोन फटक्यांच्या जोरावर. व्हाईट बॉल स्वैर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय.
औपचारिकता आता सामन्यातील शिल्लक असेल. दोन षटकारांनी सामन्याचं गणित बदलून टाकलं जे स्त्रीच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि विजयाची मोहर या ठिकाणी उमटवताना पाहायला मिळतात. स्त्री आपल्या संघासाठी दहिसर बॉईज सेमी फायनलमध्ये दाखल झालेले आहेत. बिपिन जटाकिया आणि कंपनी, थॉमस डायस आणि